नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते अगदी मनापासून तुमचं स्वागत करते डिजिटल प्रभातमध्ये. प्रेक्षकांनो, गेल्या काही वर्षांपासून हृदयविकारासंदर्भातील आजारांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली असून अवघ्या दिशेत तरुणांनाही हृदयविकाराचा त्रास होऊ लागलाय. अयोग्य आहार, नियमित व्यायाम न करणं, मानसिक ताणतणाव, पुरेशी झोप न घेणं अशी एक ना अनेक कारणं हृदयविकाराच्या त्रासामागे आहेत. आजच्या आपल्या संवादाच्या पहिल्या भागात आपण या संदर्भातच डॉक्टर अतुल बिणेवाले यांच्याशी महत्त्वपूर्ण अशी चर्चा करणार आहोत. दैनंदिन जीवनशैली आणि त्याचा हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर डॉक्टर अतुल बिणेवाले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. धन्यवाद. सर, जसं मी म्हटलं की आपली दैनंदिन जीवनशैली आणि त्याचा हृदयाच्या आरोग्यावर जो परिणाम होतो या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनशैलीमधील असे कोणते मुख्य घटक आहेत, की फॅक्टर्स आहेत जे आपल्या हृदयाचं आरोग्य म्हणजे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात? बरेच फॅक्टर्स आहेत, म्हणजे एका कुठल्या तरी फॅक्टरला आपण हा मोठा आहे किंवा हा छोटा आहे असं नाही म्हणू शकत. परंतु आपला आहार काय, त्या आहारात आपण फॅट्स किंवा प्रथिनं किती घेतो, आपण झोपतो किती, आपण एक्सरसाइज करतो किंवा नाही करत, आपल्याला इतर काही आजार आहेत का, डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा इतर काही, आपल्या जीवनात स्ट्रेस किती आहे, आपलं वजन किती आहे आणि ते वजन चांगलं ठेवण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो आहे का, आणि आपला आहार, याच्यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि हे सगळे फॅक्टर्स त्या जीवनशैली ह्या एका ग्रुपमध्ये येतात. आणि सर, आपण जर बघितलं तर बेसिकली आपण जे अन्नपदार्थ खातो, जो आपण आहार घेतो, त्याचा देखील डिरेक्टली इम्पॅक्ट आपल्या हृदयावर, हार्टवर पडतो. तर संतुलित आहाराचा हृदय निरोगी राहण्यासाठी, हृदयाच्या स्वास्थ्यासाठी कसा परिणाम होतो आणि तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तुम्ही विशिष्ट आहाराचा सल्ला देता का? दोन भागात आपण याच्याबद्दल बोलू. एक म्हणजे परिणाम होतो का नाही, अगदीच होतो. उदाहरणार्थ आपण आता चेंज या नावाखाली वेगवेगळे पदार्थ खायला सुरुवात केली. आपलं गेले 2-3 हजार वर्षात आपले गुणसूत्र तयार झाली आहेत आणि त्यामुळे एक विशिष्ट अन्न ते पचवण्याची ताकद, त्याच्यापासून शरीरावर होणारे परिणाम, हे सगळे त्या गुणसूत्रांनी कंट्रोल केलेले असतात. आपल्याला चेंज म्हणून आज साऊथ इंडियन खायचं आहे, आपल्याला चेंज म्हणून आज नॉर्थ इंडियन खायचं आहे, आपल्याला चेंज म्हणून पिझ्झा खायचा आहे किंवा वेगळं काहीतरी खायचं आहे, हे चेंज या नावाखाली ऑलमोस्ट रोजच चेंज झालेला असतो. आणि आपलं जे शरीर बनलं आहे त्याला नेसेसरीली ती ताकद नाही आहे की हे वेगळे घटक जे आपल्या शरीरात येतात ते पचवण्याची आणि चांगल्या पद्धतीने शरीरात वापरण्याची. मूळ घटक जर बघितले आपण जेवणातले, की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आपण गरजेपेक्षा कित्येक जास्त खातो. मी साधं उदाहरण नेहमी सांगतो की एक नैवेद्याचं ताट वाढलं तर आपण त्याच्यात एक छोटी मूद भात असतो, छोटंसं पोळी असते, पण भाजी, आमटी, कोशिंबीर, बाकीच्या सर्व गोष्टी भरपूर असतात. आपण जेव्हा खातो मात्र त्यावेळेला तिथे 2-3 पोळ्या असतात आणि एवढा भात असतो. बरं, कार्बोहायड्रेट्सनी होतं काय, तरी कॅलरीज तयार होतात आणि त्या कॅलरीज आपण वापरल्या नाहीत तर मग त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्ये होतं आणि मग फॅटी लिव्हरसारखे आजार येतात, मधुमेहासारखे आजार येतात, वजन वाढी हे जे आपण बघतो, जे आत्ता खूप कॉमन आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी एक्सेस कार्बोहायड्रेट्सनी आलेल्या असतात. फॅट्स, साधारण 5% शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते आपण काय खातो त्या फॅट्सवर अवलंबून आहे, त्यामुळे फार मोठं नाही, परंतु तरीही ते 5%सुद्धा सिग्निफिकंट आहेच. त्यामुळे आपण तळलेले पदार्थ, तुपकट पदार्थ किंवा ट्रान्स फॅट असलेले पदार्थ, हे आपण जे बाहेर जाऊन चमचमीत पदार्थ खातो, ते शक्यतो टाळायला हवेत. आता आपण विचार करू की पूर्वीच्या काळापासून सुद्धा एखाद्या वेळेला भजी खायचो की आपण, पण ती एखादी वेळ गेली आता, आणि आता आठवड्यातनं एकदा किंवा वडा खायचा तर मी आठवड्यातनं 2 वेळा, किंवा काही काही यंगस्टर्स तर आता बघितले तर रोजच संध्याकाळी तसं काहीतरी खातात, तेव्हा त्या आहाराला हँडल करण्याची तुमच्या शरीराची कपॅसिटीच नाही आणि मग ते जाऊन काहीतरी शरीरात करणार
आणि त्यातलं सगळ्यात मोठं ते काय करतात तर ह्या फॅट्सचे लेअर्स आपल्या रक्तवाहिन्यांवर बसतात की ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आणि ते ब्लॉकेज करायला सुरुवात करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक होतात हृदयाच्या, मेंदूच्या किंवा शरीरातल्या इतर सुद्धा, हे त्याच्यावर आहे. तर त्यामुळे आहाराचा परिणाम होतो का नाही, अगदीच होतो. आणि त्यामुळे तो संतुलित असणं महत्त्वाचं असतं. आता दुसरा भाग, पेशंटला स्पेसिफिक कुठलं तरी डाएट करायला सांगतो का मी? नाही. मी त्यांना त्यांची डाएट हिस्ट्री विचारतो की तुम्ही काय खाता, मला एक अंदाज द्या की गेले 3 दिवसात मला एक सांगा की तुम्ही काय काय खाल्लेलं आहे. आणि मग त्याची क्वांटिटी सांगा, त्याचं टायमिंग सांगा, आणि त्याच्याचबरोबर त्यातनं आलेल्या कॅलरीज ज्या आहेत त्या जाळण्यासाठी आपण काय केलं ते सांगा. आता मी हे का म्हणतोय की प्रत्येकाला एकच डाएट नाही देता येत, जरी ते अगदी कितीही चांगलं असलं तरी. माणसं वेगवेगळ्या भागातून आलेली आहेत, त्यांचं डाएट वेगवेगळं असणारच आहे. काही माणसं खूप ॲक्टिव्ह आहेत, तर उदाहरणार्थ हे जे ॲथलीट आहेत किंवा पळणारे लोक आहेत, आयर्न मॅन करणारे लोक आहेत, किंवा त्यांना प्रचंड प्रमाणात कॅलरीज खायलाच पाहिजेत, नाहीतर त्यांचं मसल लॉस होईल. त्यामुळे त्यांना डाएट सांगताना वेगळंच सांगायला हवं. वेअरॅज एखादा बँकेत काम करणारा गृहस्थ की जो दिवसभर फक्त बसून आहे, त्याला कार्बोहायड्रेट सकाळपासून 3 वेळा खाण्याची काहीही गरज नसते आणि तो शांतपणे सांगतो की हो मी नाश्त्याला 2 पोळ्या खातो, मी दुपारी डब्यात पण 2 पोळ्या खातो आणि मग नंतर बँकेमध्ये मध्ये चहा आणि बिस्किटं आणि बाकीचं काहीतरी स्नॅक येतच. आता ह्याची बिलकुलच गरज नाही आहे, कारण त्या सगळ्या कॅलरीज ह्या नुसत्याच शरीरात जाऊन बसणार आहेत आणि काहीतरी उपद्व्यापच करणार आहेत, चांगलं काहीच करणार नाही आहे. तर त्यामुळे ते डाएट प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काही डाएट्समध्ये सोडियमचं प्रमाण जास्ती असतं की जे हृदयासाठी चांगलं नाही, जे ब्लड प्रेशरसाठी चांगलं नाही. एक फेमस डॅश नावाचं डाएट होतं की ज्याच्यामध्ये हिरव्या भाज्या, फ्रेश फ्रूट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स हे जास्त प्रमाणात घ्या, कारण त्याच्यात संतुलन असतं या सगळ्या पोटॅशियम, सोडियम, इतर घटक या सगळ्यांचं. आणि त्यांनी जो स्टडी केला त्याच्यात दिसलं असं की ज्या 100 लोकांना त्यांनी हे डॅश डाएट करायला सांगितलं, त्यातल्या 80 लोकांचं जवळपास ब्लड प्रेशर 10 किंवा 20 कमी झालं नुसतं आहारात बदल करून. म्हणजे त्यांना गोळीसुद्धा त्यावेळेला घ्यावी लागली नाही. तर म्हणजे आहाराचा परिणाम होतो का नाही, अगदीच होतो. बऱ्याच वेळेला जाग कधी येते की आजार झाल्यानंतर जाग येते. आता तो वेगळा मुद्दा की आजार मला ऑलरेडी आहे, आता मी डाएट बदललं तर काय होणार आहे, तो वाढणार नाही पण तो रिव्हर्स पण होणार नाही. कारण जे गोष्टी घडल्या आहेत शरीरात ते घडून गेल्या आहेत. त्यामुळे तो ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा रक्तवाहिन्यांचं ब्लॉकेज जे झालं आहे ते झालं आहे, ते तर रिव्हर्स तर होणार नाही. त्यामुळे एकच डाएट सांगायचं का तर नाही, त्या त्या व्यक्तीची नीड काय आहे, त्या त्या व्यक्तीचं कॅलरी कन्झम्पशन किती आहे, कॅलरी एक्सपेंडिचर किती आहे आणि त्याच्या इतर काही गरजा आहेत का हे बघून ठरवायचं. अगदीच सर. म्हणजे हे झालं आहाराविषयी. आणि बेसिकली आपण जर सगळ्यांची आता दिनचर्या बघितली तर ते धावपळीचं जीवन आहे आणि या धावपळीच्या दिनचर्येत निरोगी राहायचं असेल तर एक्सरसाइज करणं मस्ट आहे. तर हृदयाच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम करणं, योगासनं करणं किती महत्त्वाचं आणि किती फायदेशीर आहे, आणि आमच्या प्रेक्षकांना कोणते व्यायाम करण्याचा सल्ला तुम्ही द्याल? व्यायाम मी 3 प्रकारात मोडतो. बऱ्याच वेळेला लोकांना जेव्हा विचारतो आपण काय व्यायाम करतात, ते सांगतात मी योगासनं करतो. प्लीज योगासनं व्यायाम म्हणू नका. योगासनं हे उत्तम आहे शरीरासाठी, मनासाठी, स्वास्थ्यासाठी, हृदयासाठी, परंतु त्याला व्यायाम नाही म्हणायचं. तो एक चांगला उपाय आहे. इतर जर व्यायाम बघितले तर 2 प्रकारचे. एक म्हणजे एरोबिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे वॉकिंग, जॉगिंग, सायक्लिंग, स्विमिंग कुठली तरी, किंवा दुसरं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजनं किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग. हृदयासाठी सगळ्यात चांगलं काय? एरोबिक ॲक्टिव्हिटी, वॉकिंग, जॉगिंग, सायक्लिंग, स्विमिंग. याचा अर्थ असा नाही की ज्याला सवय नाही आहे त्यांनी अचानक जॉगिंगला सुरुवात करावी. त्यांनी ही हॅज टू ग्रॅज्युएट की पहिले चालायला सुरुवात करा, मग त्याचा स्पीड वाढवा, मग त्याच्यानंतर जॉगिंगकडे जा. साधारण 45 मिनिटं ते 50 मिनिटं दर दिवशी आणि अशी आठवड्यातले निदान 5 दिवस एवढा जरी हा व्यायाम झाला तरी तो हृदयाच्या स्वास्थ्यासाठी एकदम चांगला असतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगचं
सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा की त्यांनी पोश्चर ठीक राहतं, म्हणजे जे वय वाढल्यानंतर लोक वाकलेली दिसतात ती त्यांचं कोर स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे असतात. त्यामुळे इट हॅज टू बी अ कॉम्बिनेशन. मी टिपिकली माझ्या पेशंटना सांगतो की 4 किंवा 5 दिवस एरोबिक ॲक्टिव्हिटी जरूर करा, पण त्यातले 1 किंवा 2 दिवस त्याच्या बरोबरीने 15 ते 20 मिनटं स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करा. म्हणजे बारीकसं वेट, आपल्याला 200 किलो वजन उचलून ऑलिम्पिक्समध्ये जायचं नाही आहे, पण 2 किलोचं 1 किलोचं डंबेल घेऊन जरी आपण ते स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तरी पुष्कळ आहे. आणि योगासनं प्राणायाम यांनी इतर जे फायदे शरीराला होतात ते जरूर घ्यावेत. तर ह्या तिनांचं कॉम्बिनेशन केलं तर दॅट इज आयडियल. आणि सर, मुळात म्हणजे तणावामुळे हृदयाचे आजार वाढतात हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो, तर हे वाक्य कितपत खरं आहे? आणि तणाव कमी करण्यासाठी, तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी काही सिक्रेट टिप्स आहेत का किंवा कोणते सोपे मार्ग आहेत का? तणावामुळे सगळ्या गोष्टी होतात. मेडिकल शास्त्रामध्ये एक मोठा सेक्शन आहे की ज्याला सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणतात. उदाहरणार्थ मायग्रेन, उदाहरणार्थ वारंवार पोट बिघडणं, उदाहरणार्थ ॲसिडिटी, उदाहरणार्थ हे सगळे गोष्टी, ब्लड प्रेशर, इवन डायबिटीज खराब होणं, हृदयविकार, बऱ्याच गोष्टींमध्ये तणावाचा फार मोठा भाग आहे. तणावामध्ये होतं काय की आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स तयार होतात की दे आर कॉल्ड स्ट्रेस हॉर्मोन्स, आणि ते स्ट्रेस हॉर्मोन्स तुमचं ब्लड प्रेशर वाढवतात, शुगर वाढवतात आणि हृदयावर ताण देत राहतात. त्यामुळे ते कंट्रोल करणं म्हणायला फार सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात आणणं अत्यंत अवघड आहे. कारण तुम्ही, माझी जो धावपळ आहे, मला जो 12 तास काम करायला लागतं, ते तर मी बदलू नाही शकत. सो यू हॅव टू मॅनेज द स्ट्रेस. यू कांट अवॉइड स्ट्रेस, येणारच. रस्त्याने जात असताना समोरच्या माणसानी चुकीची गाडी चालवली तरीसुद्धा ताण येणारच, तुमच्या हातात नाही, येणार तो, पण तुम्हाला तो मॅनेज करता आला पाहिजे. आता ते मॅनेज करताना प्रत्येक माणसाकडे एक कुठली तरी गो टू सिच्युएशन असते. म्हणजे मला जर ताण पडला तर मी काय करीन, तर मी जाऊन समजा एक तासभर खेळीन किंवा काहीतरी व्यायाम करीन आणि माझा ताण जाईल. एखाद्याला तेच म्युझिकनी होत असतं, एखाद्याला तेच अध्यात्माने होत असतं, एखाद्याला योगासनं केल्याने होत असतं, एखाद्याला पेंटिंग केल्याने होत असतं. सो प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःसाठीचा तो गो टू जो पार्ट आहे तो माहिती पाहिजे, आणि तो हुकमी एक्क्यासारखा वापरता आला पाहिजे की मला आज ऑफिसमध्ये खूप ताण पडला आहे, परत आल्यानंतर मी ही गोष्ट करीन की ज्यांनी माझा तो ताण जाईन आणि मग त्याचे शरीरावरचे परिणाम कमी होतील. त्याच्याबद्दल मी घरी येऊन दारू पिणं हा त्याच्यावरचं सोल्युशन नाही. लोकांना वाटतं की ते फार सोपं सोल्युशन आहे, परंतु नाही, त्यांनी उलट तणाव वाढतो. वेरॅज यातल्या ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की खेळ म्हणा किंवा एक्सरसाइज, हॉबीज, अध्यात्म, म्युझिक, पेंटिंग, जे काही आपल्याला, मला एखाद्याला गार्डनिंग आवडेल, एखाद्याला पक्ष्यांकडे बघायला आवडेल, एखादा नुसतं आकाशाकडे बघायला आवडेल, जे काही, पण ज्या कशा गोष्टीने त्या त्या व्यक्तीला रिलॅक्सेशन येतं त्याने ते करायला हवं. अगदीच सर. आणि सर, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण मुळात अनेकांचा असा प्रश्न म्हणण्यापेक्षा समस्या की पुरेशी झोप होत नाही, झोपच लागत नाही किंवा उशिरा झोप लागते. तर एकूणच झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आणि मुळात हृदयाच्या स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप होणं किती महत्त्वाचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे. हृदयाचं स्वास्थ्य झोपेवर खूप अवलंबून असतं, कारण ब्लड प्रेशर रेग्युलेशन, हार्ट रेट रेग्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी झोपेमध्ये चांगल्या पद्धतीने होत असतात. झोप न येण्यामागची कारणं अनंत आहेत आणि त्यात स्ट्रेस हे सगळ्यात पुढं केलेलं कारण आहे. परंतु आत्ताच्या डिजिटल जगामध्ये ॲक्च्युली सगळ्यात मोठं कारण झोप न येण्याचं इज स्क्रीन टाईम आहे. टेलिव्हिजन स्क्रीन असो, कम्प्युटर स्क्रीन असो, साधा तुमचा मोबाईलचा स्क्रीन असो, ह्याच्याकडे बघतो आपण आणि अगदी झोप लागत नाही आहे, मग मी काय करणार म्हणून मी मोबाईल घेऊन बसतो आहे आणि काहीतरी बघतो आहे. ही सगळी जी LED मीडियम्स आहेत, त्या सगळ्यातनं एक ब्लू लाईट येत असतो आणि तो ब्लू लाईट आपल्या मेंदूमध्ये एक पिनियल ग्लँड नावाची ग्लँड आहे, त्याला अफेक्ट करतो की जिथे मेलॅटोनिन नावाचं एक द्रव्य तयार होत असतं.
मेलाटोनिन पुरेशा प्रमाणात झालं तर तुम्हाला झोप लागते, त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे मग झोप येत नाही. त्यामुळे त्याच्यावर मग सोपं सोल्युशन म्हणून लोक गोळ्या घेतात किंवा काहीतरी करतात. यापेक्षा सोपे उपाय आहेत, देर इज समथिंग कॉल्ड अस स्लीप हायजीन. म्हणजे काय, तुम्ही झोपेची वेळ ठरवायची की मला 10 वाजता झोपायचं, मग 9 वाजता मी सगळे स्क्रीन्स बंद करीन, शांत वातावरण तयार करीन आणि मग ज्या वेळेला मी झोपायला जाणार तिथे कंड्युसिव्ह एन्व्हायरॉनमेंट तयार करायचं आहे. म्हणजे मला अंधार हवा, की तिथे मला लाईट नको, तिथे मला नॉईज नको, तिथे मला कुठलं म्युझिक नको किंवा जे काही. दॅट इज द बेस्ट चान्स ऑफ गेटिंग युअर स्लीप विदाउट एनी हेल्प. आणि 6 ते 8 तास झोप तर अत्यंत महत्त्वाची असते. त्या झोपेत सुद्धा प्रकार आहेत, परंतु त्यातले REM स्लीप म्हणून जो असतो, विच इज द मोस्ट रिलॅक्सिंग टाईप ऑफ स्लीप, की ज्या वेळेला आपल्याला स्वप्न पडतात, ज्या वेळेला आपल्याला इतर काही गोष्टी घडतात, तर ती स्लीप, तुम्ही जर स्लीप डिप्राईव्ड असाल, झोपलेला नसाल एखादा रात्र, तर दुसऱ्या दिवशी ती पटकन येते. परंतु हुकमी झोप आणायला पाहिजे, की ज्यांनी वेन यू गेट अप इन द मॉर्निंग, झोप झाली आहे का नाही ठरवायचं कसं, 3 तास लागली का 5 तास लागली हा मुद्दाच नाही. मी उठल्यानंतर अरे वा किती छान दिवस आहे, मला काहीतरी करावं असं वाटतं आहे, हा उत्साह वाटला, याचा अर्थ झोप पुरेशी झाली. रिज्युव्हनेशन ऑफ द नर्वस सिस्टम, रिज्युव्हनेशन ऑफ द कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम जेव्हा होतं तेव्हाच हे वाटतं. ते जेव्हा झालेलं नसतं तेव्हा तुमची झोप पूर्ण झाली नाही हे कळतं. त्यामुळे स्लीप हायजीन हा जो विषय प्रत्येकाने पाळला, बऱ्याच वेळेला बोलताना लक्षात येतं की अहो मला रात्री 2 वाजेपर्यंत डॉक्टर झोप येत नाही हो, तर काय येत नाही झोप, नाही मग नाही येत, आम्ही 11 वाजेपर्यंत गप्पा मारतो, मग काहीतरी मी TV लावतो, मग काहीतरी यूट्यूबवर बघत बसतो, मग अगदी झोपतानासुद्धा ते कुठलं तरी व्हॉट्सॲपवर किंवा काहीतरी मी करत बसतो. आता ही ॲक्टिव्हिटी ब्रेनला चालना देणारी ॲक्टिव्हिटी आहे, सेडेट करणारी नाही. आणि जर ती ब्रेनला चालना देणार असेल तर तुम्ही झोपू शकणार नाही. म्हणजे उलट आपण जे काही करतो आहे त्याच्यामुळे झोप येत नाही, झोप येत नाही म्हणून आपण ते करतो आहे असा आपला समज असतो. ओके, म्हणजे बरेच जणांचे प्रश्न सुटले असतील या उत्तरावरून आत्ता तरी. तर प्रेक्षकांनो, निरोगी हृदयासाठी संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन जगणं किती महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यावर कशा प्रकारे परिणाम करतं हे अगदी सोप्या आणि समजणाऱ्या शब्दात डॉक्टर अतुल बिणीवाले यांनी आपल्याला सांगितलं. या संवादाच्या पुढील भागात आपण लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण या सर्वांचा हृदयावर होणारा परिणाम आणि त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी या विषयावर चर्चा करणार आहोत. तूर्तास इथेच थांबते, भेटूया पुढील भागात. धन्यवाद.